सर हे करत असताना आपली लोक जशी काम करतायत तसं तुम्ही आता म्हणलात की सिरिया असेल, इराक असेल किंवा अगदी अमेरिका असेल, अशा सारख्या वेगवेगळ्या भौगोलिक रचना असलेले देश असतील किंवा त्यांची संस्कृती वेगळी आहे, तर अशा कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये तिथल्या स्थानिक लोकांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळतो किंवा त्याच्यामध्ये कधी काय अडचणी येतात का? कारण शेवटी कसं की तुम्ही जरी बस अरेंज केलीत तरी त्याच्याकरता स्थानिक लोकच तिथे कामाला आहेत त्यांची, तर ते आपल्या लोकांना प्राधान्य देण्यासाठी कितपत उत्सुक असतात? चांगला प्रश्न आहे हा. तर याच्यामध्ये डिप्लोमॅटिक कौशल्य जे आहे, राजनीतीतलं कौशल्य जे आहे आपल्या डिप्लोमॅटचं, त्याच्यावरती हे सगळं अवलंबून असत. आणि आपल्या कामाचं एक स्वरूप म्हणून स्थानिक प्रशासनातले जे प्रभावी लोक आहेत, महत्वाचे लोक आहेत, त्यांच्यावर संपर्क ठेवणं, त्यांच्याशी मैत्री वाढवणं आणि त्या मैत्रीचा फायदा अशा संकट काळात करून घेणं हे एक महत्वाचे कौशल्य, त्याला डिप्लोमॅटिक स्किल्स म्हणतो आपण, डिप्लोमॅटिक कौशल्य. तर आपल्या सुदैवाने भारताची प्रतिमा विदेशात चांगली आहे, त्यातही आपले डिप्लोमॅट्स जे आहेत ते जगामधले जगातल्या बहुतेक चांगल्या डिप्लोमॅट्स मध्ये, श्रेष्ठ उत्तम अशा डिप्लोमॅट्स मधले एक मानले जातात. कारण आपलं ट्रेनिंग चांगलं आहे, आपल्या देशाची संस्कृती आहे ती एका अर्थाने ज्याला म्हणतो एक विविधतेतून एकता अशा प्रकारचे, तर हा प्रकार तिथे फायदेशीर पडतो. आता येमेनचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तिथून जेव्हा भारतीय बाहेर काढायचं होतं, गंमत अशी झाली की तिथे दोन बाजूंमध्ये घमासान युद्ध सुरू होत आणि त्या युद्धामध्ये तिथला एअरपोर्टही बंद होत. तर भारतीयांना त्या देशामध्ये ज्या इन्वॉल्व्ह पार्टीज आहेत त्या डिस्प्युट मध्ये किंवा कन्फ्लिक्ट मध्ये, त्या सगळ्यांशी आपण संपर्क साधला, त्याच्यामध्ये सौदी अरेबिया असो किंवा स्थानिक जे काही तिथले मिलिशिया ग्रुप असो त्यांच्याबरोबर, आणि त्या सगळ्यांच्या सामंजस्याने भारताने दररोज 2 तासासाठी त्या देशामध्ये एअरपोर्ट भारतासाठी खुला करण्याचं परवानगी घेतली. आणि परवानगी मला सांगायला आनंद वाटतो की अमेरिकेलाही मिळाली नाही आणि ब्रिटनलाही मिळाली नाही, पण ती फक्त भारताला मिळाली. आणि त्यामुळे भारताने जवळजवळ 40 राष्ट्रांच्या नागरिकांना तिथून बाहेर काढला आणि परत 2 तास झाल्यानंतर परत त्यांचे जे युद्ध होतं किंवा त्यांचा जो संघर्ष होता तो त्या ठिकाणी सुरू व्हायचा. तर हे जोपर्यंत तुम्ही गुडविल ज्याला म्हणतो, आपल्या बापचा एक सौहार्द किंवा मैत्रीभाव त्या देशामध्ये तयार जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं संबंधाची परीक्षा जी आहे ती होत नाही. आणि ती संकट काळामध्ये खरी परीक्षा होते की आपला आणि किती आपल्याला सहकार्य देतो किंवा आपण त्या देशामध्ये किती गुंतवणूक केलेली आहे, मानसिक असो, आर्थिक असो किंवा गुडविल सांस्कृतिक असो, ही किती केलेली आहे ह्याची परीक्षा जी आहे ते अशा संकट काळामध्ये होत असते. तर असे अनेक म्हणजे विदेश मंत्रालयाच्या बाबतीत हे सांगता येईल अभिमानाने की गेल्या 10-11 वर्षांमध्ये विदेश मंत्रालयाचं काम जे आहे ते भारतातल्या सामान्य नागरिकाला सुद्धा त्याचा परिचय झालेला. पूर्वी असं नव्हतं. विदेश मंत्रालय हा माणसाच्या मानसिकतेचा भाग किंवा विचाराच्या कॅनव्हासचा भाग नव्हता. पूर्वी आता आलेला. कोरोनामुळे काय झालं की चीन काय करतो किंवा अमेरिका काय करतोय किंवा WHO काय करतोय याची चर्चा आता ठेल्यावरती आणि कोपऱ्यातल्या प्रत्येक नुक्कडवरच्या दुकानावरती सुरू झालेली आहे. म्हणजे एका अर्थाने विदेश आणि विदेश सेवा आणि आपली एम्बसी काय करते याची चर्चा आता गावोगावी गल्लोगल्ली सुरू झालेली आहे. आणि एका अर्थाने हे जग जे आहे ग्लोबलायझेशनमुळे जे जरूर जवळ आलेलं आहे, एकमेकामध्ये बऱ्यापैकी इंटिग्रेशनही झालेलं आहे, त्याचं हे सगळे लक्षण आहे. आणि नवीन विषय आहेत, सगळे नवीन समस्या आहेत, त्याला आपण किती कल्पकतेनं आपण त्या हाताळू शकतो हे आपल्या देशाच्या कौशल्यावरती आणि आपल्या डिप्लोमॅट्सच्या अम्बॅसिडर्सच्या कौशल्यावरती आवडतं.